हॅलो फ्रेंड्स माय इंग्लिश बुक फाईव स्टँडर्ड फिफ्थ पेज नंबर ट्वेंटी सिक्स युनिट टू कीपिंग क्वाईट क्वाईट म्हणजे शांत कीपिंग क्वाईट शांत बसणे शांत राहणे तर हा एक खेळ आहे तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत हा खेळ खेड़ खेळायचा आहे लिसन केअरफुली अँड इनॅक्ट इन अ पेअर लक्ष देऊन ऐका जोड्या करून हावभावांसह सादर करा पहा या दोन मुली गर्ल्स फ्रेंड्स आहेत या एकमेकांशी बोलत आहे आणि यातली एक मुलगी प्रश्न विचारते आणि दुसरी शांत राहून किपिंग क्वाईट शांत बसून हावभावांसह मान हलवून उत्तर देते हॅलो नमिता पहा ही काय म्हणत आहे हॅलो नमिता नमिता हसते या प्रश्नावर काय म्हणते नमिता हसते आर यू बिझी तू व्यस्त आहे का मग नमिता काय बोलत आहे पहा मान हलवत आहे नाही बोलते आर यू बिझी तू व्यस्त आहे नमिता नाही म्हणून डोकं हलवते शांत बसते किपिंग क्वाईट आणि मान हलवते शाल वी गो आऊट टू प्ले आपण बाहेर खेळायला जायचे का शाल वी गो आऊट टू प्ले आपण बाहेर खेळायला जायचे का नमिता शांत बसून काय म्हणत आहे हात हलवत आहे डोके मान हलवत आहे नाही म्हणत आहे मग अशा प्रकारे त्यानंतर हे व्हॉट्स रॉंग विथ यू असं तिची मैत्रीण बोलते कारण तू बोलत नाही फक्त हसते मान हलवते हात हलवून उत्तर देत आहे तुझ्यासोबत काय चुकीचे घडले आहे व्हॉट्स रॉंग विथ यू हे व्हॉट्स रॉंग विथ यू मग ती शांतच बसते काही उत्तर देत नाही आर यू अँग्री विथ मी मग तिची मैत्रीण विचारते तू माझ्यावर रागवली आहेस का आर यू अँग्री विथ मी तू माझ्यावर रागवली आहेस का मग ती काय बोलते पहा हात आलून नाही नाही तिथे शांत बसून हावभाव करत सांगत आहे आय सॉरी कॅन आय टेक युअर पेन ही विचारते मी तुझा पेन घेऊ शकते का कॅन आय टेक युअर पेन मी तुझा पेन घेऊ शकते का यावर तिची मैत्रीण हसत स्माइल देत हो म्हणत आहे पुढे व्हेअर इज इट कुठे आहे तो पेन व्हेअर इज इट कुठे आहे मग ती बोट करून बॉक्स कडे बोट दाखवत आहे व्हेअर इज मिताली मिताली कोठे आहे मग यावर तिची मैत्रीण काय माहीत असं हातावरून चेहऱ्यावरून दाखवत आहे काय माहीत इज शमा ही विचारते शमा कोठे आहे व्हेर शमा? मग तिची मैत्रीण बोट दाखवून सांगत आहे तिकडे पुढे ती विचारते ऑन दी प्ले ग्राउंड खेळाच्या मैदानावर आहे का ऑन दी प्ले मग ती हात हलवत नाही म्हणत आहे इन दी ऑफिस ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आहे का इन द ऑफिस मग ती हसत हो म्हणत आहे देन आय थिंक आय विल गो टू हर मग मी विचार केला मी तिच्याकडे जाते असे म्हटल्यावर तिची मैत्रीण तिला हसत हसत बाय बाय करते तर असा हा खेळ आहे की पिंक